नमस्कार, मोनाने डिव्हिजन प्रस्तुत वृत्तदर्शन मध्ये आपलं हार्दिक स्वागत. मी रामचंद्र. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. सिल्लोड शहरासह तालुका परिसरामध्ये सोमवार मंगळवार रोजी परतीच्या पावसाची जोरदार हजेरी. जनजीवन विस्कळीत, मात्र पावसाळा कोरडा गेला असल्यानं या पावसाने नागरिकांमध्ये समाधान. केरळ राज्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपा कार्यकर्त्यावर होत असलेल्या अत्याचाराचा भोकरदन व सिल्लोड येथे निषेध. भाजपा युवा मोर्चाच्या वतीने देण्यात आली उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदने. फुलंब्री तालुक्यातील 17 ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल सोमवार रोजी घोषित. काँग्रेस, भाजपा व शिवसेनेच्या वतीने दावे प्रतिदावे. सिल्लोड तालुक्यात नुकत्याच झालेल्या 18 ग्रामपंचायत निवडणुकीपैकी 9 ग्रामपंचायतीवर काँग्रेस पुरस्कृत पॅनलचं वर्चस्व. तालुका काँग्रेस कमिटीच्या कार्यालयामध्ये करण्यात आला पदाधिकाऱ्यांचा सत्कार. आणि पावसाळा संपत आला तरी फुलंब्री तालुक्यातील वाकोत परिसरातील मध्यम प्रकल्पामध्ये अल्प पाणी साठा. आगामी काळात पाणी टंचाईची समस्या गंभीर होण्याची चिन्ह. सिल्लोड शहरासह तालुका परिसरामध्ये सोमवारपासून परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळं जनजीवन विस्कळीत झालंय. परंतु पावसाळा कोरडाच गेल्यामुळं या पावसाने समाधानही सर्वत्र व्यक्त होत आहे. येत्या 4 दिवसांमध्ये मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पाऊस दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. बंगालच्या उपसागरातून अतिशय वेगाने वारा वाहत असल्यानं आगामी 4 दिवसांमध्ये वादळी वाऱ्यासह महाराष्ट्रात परतीच्या पावसाचं आगमन होणार असल्याचं हवामान विभागाच्या वतीनं सोमवारपासून सांगण्यात आलं होतं. त्यामुळे सोमवारपासूनच सिल्लोड शहर व तालुका परिसरात विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडत असून मंगळवारी सकाळी 10 वाजल्यापासून शहर परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला असून शहर परिसरामध्ये दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. या जोरदार पावसामुळं लहान मोठे नाले भरभरून वाहत होते. अचानक सुरू झालेल्या परतीच्या पावसामुळं उभ्या पिकांचं प्रचंड नुकसान झालं असून काही ठिकाणी पीक काढणीच्या कामात होणाऱ्या पावसामुळं शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. मात्र रब्बी हंगामात पेरणीसाठी शेतकऱ्यांच्या नजरा परतीच्या पावसाकडे लागलेल्या असतात. तालुक्यातील पाणी पातळीत मुबलक प्रमाणात वाढ झाली नसल्यामुळं रब्बी हंगामावर दुष्काळाचं सावट असून रब्बीच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांना परतीचा पाऊस चांगला व्हावा अशी अपेक्षा आहे. दरम्यान आगामी 4 दिवसांमध्ये मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाची दाट शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहनही प्रशासनाच्या वतीने करण्यात आलंय. वृत्तप्रतिनिधी अनिल साबळे, सिल्लोड. केरळ राज्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपा कार्यकर्त्यांवर होत असलेल्या अत्याचाराचा भोकरदन येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने निषेध करण्यात आला. केरळ राज्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांवर होणाऱ्या अत्याचाराचा भोकरदन येथे निषेध करण्यात आला. आमदार संतोष दानवे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील शिवाजी चौक परिसरामध्ये धरणे आंदोलन करण्यात येऊन उपविभागीय अधिकारी हरिश्चंद्र गवळी यांना निवेदन देण्यात आलं. या संदर्भात अधिक माहिती अशी की केरळ राज्यामध्ये मागील काही दिवसापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर साम्यवादी विचारसरणीशी संलग्न असलेल्या गुंडांकडून अत्याचार केले जात आहेत. संबंधित अत्याचार थांबवण्यात यावे अशी मागणी निवेदनात या निमित्ताने करण्यात आली आहे. तसेच संबंधित घटनांचा यावेळी जोरदार निषेध करण्यात आला. याप्रसंगी आमदार संतोष दानवे, दीपक जाधव, सतीश रोकडे आदींसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. वृत्तप्रतिनिधी सुरेश बनकर, भोकरदन. केरळ राज्यामध्ये होत असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांवरील अत्याचाराचा सिल्लोड येथे भाजपा युवा मोर्चाच्या वतीने निषेध करण्यात येऊन उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. सिल्लोड येथे भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने केरळ येथील हिंसाचाराच्या निषेधार्थ युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस कमलेश कटारिया, विजय वानखेडे, तालुका अध्यक्ष सुनील काळे, शहराध्यक्ष मधुकर राऊत यांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हाधिकारी अनिल माचेवार यांना निवेदन देण्यात आलं. यावेळी कमलेश कटारिया यांनी व्यक्त केलेली ही प्रतिक्रिया पाहूया. गेल्या काही वर्षात साम्यवादी पक्षाचे सरकार केरळ राज्यात आले आहे आणि या सरकारच्या मार्फत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवर अमानुष हल्ले होत आहेत. त्यात बऱ्याचशा कार्यकर्त्यांचा जीव पण गेलेला आहे. खरं तर ही विचारांची लढाई आहे आणि विचारांना विरोध असू शकतो. आपण सगळ्यांना माहितच आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे राष्ट्रप्रेमी संघटन आहे आणि देशहिताचे कार्य 1925 पासून या संघटनेमार्फत देशहितासाठी करण्यात येत आहे. आणि अशा देशप्रेमी संघटनेच्या कार्यकर्त्यांवर जर हल्ले होत असतील तर हे चुकीचं आहे. खरं तर विचारांची लढाईत जर हिंसाचाराने लढले जात असेल तर हा लोकशाहीचा खून आहे. आणि या सगळ्या गोष्टीचा आम्ही भारतीय जनता युवा मोर्चातर्फे आज निषेध करीत आहोत. आणि भारतीय जनता युवा मोर्चाच्या मार्फत येणाऱ्या 14 तारखेला केरळमध्ये अलप्पी जिल्ह्यात देखील या संदर्भात
राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहाजी यांच्या नेतृत्वाखाली जनरक्षा यात्रा काढण्यात येणार आहे. त्या गोष्टीची जनजागृती म्हणून आज आम्ही सिल्लोड उपविभागीय कार्यालयात आमच्या मागणीचं निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेलं आहे. आमच्या भावना ज्या शासनापर्यंत पोहोचवतील आणि ही लोकशाहीचं खून थांबेल, विचारांची लढाई विचारांनीच लढली जाईल अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. यावेळी अजिनाथ थोरात, संजय अपार, ईश्वर कुंटे, विजय काळे, मंगेश सनांसे, शिवा वैद्य, विजय पंडित, अमित प्रसाद, अमोल कुलकर्णी, राहुल टिकेकर, आकाश इंगळे, सतीश बोरसे, प्रवीण इंगळे, मंदार देशपांडे, आकाश शिंदे, ऋतुराज चव्हाण, गणेश वाघ, ईश्वर सपकाळ, पवन सोन्ने, राम दांडगे, योगेश पंडित, मयूर श्रीसागर, कार्तिक कुलकर्णी, मधुकर मिरगे, शेख मुख्तार, गजानन माळकरी, सुनील आरके, नितेश गवळी, सुमित सिरसाट, संतोष बोराडे, अक्षय प्रधान, विशाल पोफळे, विजय माळकरी, गजानन राऊत आदींसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. वृत्त प्रतिनिधी अनिल साबळे, सिल्लोड. सिल्लोड तालुक्यातील वरुड येथील वीज पुरवठा सुरळीत करा, अन्यथा रास्ता रोको आंदोलन करू असा इशारा ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे वीज वितरणला दिला आहे. सिल्लोड तालुक्यातील वरुड येथील ग्रामस्थ वीज वितरणच्या भोंगळ कारभारामुळे त्रस्त असून गेल्या महिन्याभरापासून गावात वीज नसल्यानं ग्रामस्थांना अंधाराचा सामना करावा लागतोय. सिल्लोड पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या गावातील विजेच्या समस्येकडे लक्ष द्यायला मात्र वीज वितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वेळ नाही. त्यामुळे सोमवार रोजी ग्रामस्थांनी सिल्लोड येथील उपकार्यकारी अभियंत्याचं कार्यालय गाठून वरुड येथे वीज पुरवठा सुरळीत करा, अन्यथा रास्ता रोको आंदोलन करू असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी आनंदा गाडेकर, गुलाब मिरगे, संजय थोरात, येडोबा थोरात, चंद्रभान गाडेकर, द्वारकादास मिरगे, विष्णू थोरात, एकनाथ काकडे आदींसह ग्रामस्थांची उपस्थिती होती. वृत्त प्रतिनिधी हरिदास कंबाट, वरुड पिंपरी. फुलंब्री तालुक्यातील 17 ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल सोमवार रोजी घोषित झाला असून काँग्रेस, भाजपा व शिवसेनेच्या वतीने दावे प्रतिदावे करण्यात येत असल्याचं दिसून आलं. फुलंब्री तालुक्यामध्ये झालेल्या 17 ग्रामपंचायतीचा निवडणुकीचा निकाल सोमवार रोजी जाहीर झाला आणि या 17 गावाचे कारभारी निवडण्यात आले. यामध्ये सरपंच म्हणून गेवराई पायगा येथे सुषमा दिलीप जयस्वाल यांची निवड झाली आहे. तर शेवता खुर्द, जनाबाई काळे, चिंचोली बुद्रुक, मीना विलास मते, गेवराई गुंगी, अमोल डकले, नरला भावडी, अरुण तुपे, आळंद नायगवान, भारती अजिनाथ शेळके, उमरावती तस्लिमा अकरम पठाण, पीरबावडा लीला संजय काळे, शेलगाव कृष्णा गावंडे, विरमगाव शुभाबाई भिकनराव कापसे, पाथरी महेंद्र पाथरीकर, वाघलगाव विमल दत्तात्रय काकडे, खामगाव नंदा मनोहर सोनवणे, बिल्ढा कांताबाई सांडू जाधव, मुर्शिदाबादवाडी सदाशिव विटेकर, वावना पाडळी सुमीनाथ जाधव, तर ममनाबाद या ठिकाणी ओबीसी उमेदवारच नसल्यानं सरपंचपद रिक्त राहिलं आहे. दरम्यान निकाल होताच काँग्रेस, भाजपा आणि शिवसेनेच्या वतीने दावे प्रतिदावे करण्यात आले. भारतीय जनता पक्षाचे 5 ते 6 ठिकाणी, काँग्रेस पक्ष आणि सेनेच्या वतीने 3 ते 4 ठिकाणी सरपंच झाल्याचं दिसून येत आहे. तालुक्यात 17 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला धक्का बसला असून माजी तालुका अध्यक्ष सुदाम मते यांच्या पॅनलचा सपशेल पराभव झाल्याचं दिसून आलं. या ठिकाणी भाजपला सरपंच पदासह 10 जागा मिळवता आल्या. त्याचप्रमाणे पाथरी येथे काँग्रेसचे माजी सरपंच वरुण पाथरीकर यांचा भाजपचे महेंद्र पाथरीकर यांनी पराभव करत ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात खेचून आणली आहे. या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे 4 तर भाजपचे 4 ग्रामपंचायत सदस्य निवडून आले आहे. त्याचप्रमाणे आळंद येथे अटीतटीच्या लढतीमध्ये काँग्रेसच्या भारती शेळके यांनी सरपंच पदाची माळ गळ्यात घातली आहे. वृत्त प्रतिनिधी नंदकुमार हापत, फुलंब्री. कन्नड तालुक्यातील निवडणुका झालेल्या ग्रामपंचायतीचे निकाल सोमवार रोजी घोषित झाल्यानंतर कही खुशी कही गम अशी परिस्थिती दिसून आली. कन्नड तालुक्यातील ग्रामपंचायतीचे निकाल सोमवार रोजी जाहीर होताच विजयी उमेदवारांनी आपापल्या गावात विजयी मिरवणुका काढून आपल्या उत्साही भावनांना वाट मोकळी करून दिली. दरम्यान मतदारांनी यावेळी बहुतांश ठिकाणी प्रस्थापितांना मोठ्या प्रमाणात धक्के दिले, त्यामुळे एकूणच कुठे आनंद तर कुठे नैराश्याचं वातावरण दिसून आलं. तालुक्यातील नाचनवेल कोपरवेल येथील ग्रुप ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये गाव एकता ग्रामविकास पॅनलने आदर्श ग्रामविकास पॅनलचा 12-0 फरकाने प्रभाव करून एक हाती सत्ता काबीज केली. यावेळी कार्यकर्त्यांनी विजयी उमेदवारांची गुलालाची उधळण करून मिरवणूक काढली. नाचनवेलमध्ये प्रभाग क्रमांक 1 भूषण शिंदे, लीलाबाई भगवान राऊत, तर गुंफाबाई संतोष सुखदाने, प्रभाग 2 पंडितराव पुंजाराम थोरात, व्हीएन थोरात, प्रभाबाई शामू राजपूत, शायराबी शब्बीर शहा, कडूबाई सुरडकर, प्रभाग क्रमांक 4 मंदाबाई शशराव दुमाळ, कैसर शहा या उमेदवारांनी विजय संपादन केला. पळशी खुर्दच्या सरपंचपदी देविदास काळे यांची निवड झाली. देवमन घुगे यांची खातखेड्या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी निवड झाली. सुधाकर वेताळ यांची सोळेगावच्या सरपंचपदी निवड झाली. कोळंबी मंजराच्या सरपंचपदी रेखाबाई जय जाधव यांची निवड झाली आहे. वासर्डीच्या सरपंचपदी राहुल पाटणी यांची निवड झाली. जवखेड्याच्या सरपंचपदी अजय माथेरे यांची निवड झाली आहे. तर मेहेगाव येथे पांडुरंग घुगे यांची निवड झाली आहे.
आडगाव किशोर वर्षा अनिल भोसले यांची निवड झाली आहे. गव्हली येथे अलका बोर्डे यांची निवड झाली. नरसिंगपूर येथे सुनील गांगुर्डे यांची सरपंचपदी निवड झाली आहे. भिलदरी येथे मंगलबाई चोथमल यांची निवड झाली. सारोळा येथे लतिकाबाई टकले यांची निवड झाली आहे. खामगाव येथे योगेश जगन्नाथ कवडे यांची निवड झाली. भारंबा येथे औसाबाई एकनाथ जाधव, दिगाव येथे कस्तुराबाई सुनसुंद्रे यांची निवड झाली. तर जवखेडा खुर्द येथे काशीनाथ कासोळे यांची निवड झाली आहे. अहमदाबाद येथे छायाबाई कारभारी पवार यांची निवड झाली. शिवराई येथे अनिता मुठ्ठे यांची, तर वडनेर येथे सुनंदा राजू राठोड यांची सरपंचपदी निवड झाली असून जांभळी घाट येथे रामचंद्र गोबरू पवार यांची निवड झाली आहे. वृत्तप्रतिनिधी अमोल मोरजकर, पिशोर. सिल्लोड तालुक्यामध्ये नुकत्याच झालेल्या 18 ग्रामपंचायत निवडणुकींपैकी 9 ग्रामपंचायती काँग्रेस पुरस्कृत पॅनेलने जिंकल्यामुळे संबंधित विजयी उमेदवारांचा तालुका काँग्रेस कमिटीच्या कार्यालयामध्ये सत्कार करण्यात आला. सिल्लोड तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचं वर्चस्व सिद्ध झालं असून तालुक्यातील 18 ग्रामपंचायत निवडणुकीपैकी 9 ग्रामपंचायती काँग्रेस पक्षाने ताब्यात घेतल्या असा दावा काँग्रेसच्या वतीने करण्यात आलाय. सिल्लोड तालुक्यातील बोरगाव बाजार ग्रामपंचायतीवर काँग्रेसने बिनविरोध वर्चस्व प्रस्थापित केलं असून 18 ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असता 18 ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्षाने 9 ग्रामपंचायतीवर वर्चस्व प्रस्थापित केलंय. काँग्रेस पक्षाने वर्चस्व प्रस्थापित केलेल्या ग्रामपंचायतीमध्ये चारनेर, मोढा बुद्रुक, खुल्लोड, बोरगाव बाजार, सावखेडा, जळके बाजार, जांभई, रेलगाव, सारोळा आदींचा समावेश आहे. सोमवार रोजी निकाल जाहीर होतात. सिल्लोड येथील तालुका काँग्रेस कमिटीच्या कार्यालयामध्ये निवडून आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष अब्दुल समीर आणि काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष शांतीलाल अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती होती. सत्कार सोहळा संपन्न होत असताना काँग्रेस पक्षाचा विजय असो अशा घोषणा कार्यकर्त्यांनी या प्रसंगी दिल्या. यावेळी उपनगराध्यक्षा शकुंतलाबाई बनसोड, माजी उपनगराध्यक्ष विठ्ठलराव सपकाळ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती नंदकिशोर सहारे, दामू अण्णा गव्हाणे, अभय पाटील, सतीश ताठे, गजानन काळे, शेख सलीम, मधुकर बेंडाळे, राजेश्वर आरके, फहीम पठाण, मनोहर आरके आदींसह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. वृत्तप्रतिनिधी संतोष लहाणे, वृत्तदर्शन. सिल्लोड शहरातील मुख्य मार्गावर वाहतुकीची कोंडी आणि मुकट जनावरांचा सुळसुळाट यामुळे वाहनधारकांसह पादचारी त्रस्त झाले आहेत. जगप्रसिद्ध अजिंठा लेणीच्या पार्श्वभूमीवर सिल्लोड शहर जागतिक स्तरावर पोहोचलं आहे. मराठवाड्यातील जलदगतीने विकसित होणारं शहर म्हणून नावारूपाला आलंय. कृषी, राजकारण, ऐतिहासिक वारसा, उद्योग व्यापारामध्ये सिल्लोडचं नाव मोठं आहे. मात्र नाव मोठं आणि लक्षण खोटं या म्हणीप्रमाणे शहरातील मुख्य मार्गावर पाचिलास पुंजलेली मोठी वाहतुकीची कोंडी नित्य नियमाचीच झाली असताना घरचे झाले थोडे आणि व्याह्याने धाडले घोडे या म्हणीप्रमाणे पहिलीच प्रचंड वाहतुकीची कोंडी असताना मुकाट जनावरे नेहमी शहरातील अहिल्याबाई होळकर चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, अण्णाभाऊ साठे चौक, भगतसिंग चौक, महावीर चौक, प्रियदर्शिनी चौक, संभाजी चौकातील रस्त्यावर ठिया मांडून तासतास बसलेले असतात. या मुकाट जनावरांमुळे पादचारी, दुचाकी, चारचाकी वाहनधारकांना नेहमीच डोकेदुखी होत असून रस्ता पार करताना मोठी कसरत करावी लागत आहे. या मुकाट जनावरांमुळे महिला, लहान मुले यांनाही रस्त्यावर वावरताना त्रास सहन करावा लागतोय. या नागरी समस्येकडे संबंधित प्रशासकीय यंत्रणा मात्र लक्ष द्यायला तयार नाही. वृत्तप्रतिनिधी अनिल साबळे, सिल्लोड. पावसाळा संपत आला तरी फुलंब्री तालुक्यातील वाकोद परिसरातील मध्यम प्रकल्पात केवळ 30% पाणी साठा असल्यानं आगामी काळामध्ये पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याची चिन्ह आहेत. फुलंब्री तालुक्यात सर्वात मोठा प्रकल्प म्हणून वाकोद मध्यम प्रकल्पाकडे पाहिलं जातं. हा प्रकल्प 2005 ला तयार करण्यात आला. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर 2006 यावेळी प्रकल्पात 35% पाणी साठा झाला होता. त्यानंतर या प्रकल्पात पाणीच न आल्यानं आजच्या घडीला हा मध्यम प्रकल्प कोरडा ठाक पडला असून सदरील प्रकल्पाच्या परिसरात पावसाचं प्रमाण कमी असल्यानं प्रकल्पात पाणी साठा जमानं झाल्यानं या परिसरात शेतकरी शेती करताना दिसत नाही. सदरील प्रकल्पात पाणी साठा न झाल्यानं परिसरातील विहिरी नितळ गाठलाय. वाकोद गावच्या उशाला मोठा तलाव असूनही वाकोदकरांना आजही फुलंब्री येथील मध्यम प्रकल्पातून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सदरील गावात कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी अशी गावकऱ्यांची इच्छा आहे. वृत्तप्रतिनिधी नंदकुमार हापत, फुलंब्री. भोकरदन तालुक्यातील देऊळगाव कमाण येथे नरेंद्राचार्य महाराज प्रणित सत्संग कार्यक्रमानिमित्त पालखी सोहळा संपन्न झाला. भोकरदन तालुक्यातील देऊळगाव कमाण येथे स्वामी नरेंद्र महाराज प्रणित सत्संगाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या सत्संग कार्यक्रमांतर्गत महापालखी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. पालखीमध्ये संपूर्ण गावकरी समाविष्ट झाले होते. आसपासच्या गावातील भाविकही मोठ्या प्रमाणात या निमित्तानं देऊळगाव कमाण येथे आले होते. गावातील मंदिरापासून पालखीला सुरुवात झाली. मंदिरापासून ते मुख्य रस्त्यावरून पालखी गावात गेली आणि गावातील महिलांनी आपापल्या घरासमोर रांगोळी काढून पालखीचं स्वागत केलं. पालखी सोहळ्याने संपूर्ण परिसर भक्तिमय होऊन गुरुमाऊलीच्या जयघोषानं दणाणून गेला होता. याप्रसंगी मधुकर पवार, विलास पवार,
रमेश झुंबड, राजू पवार, संजय पवार, नारायण वनारसे, चंद्रकांत घोडे, मंजीराव पवार, नवनाथ पवार, श्रीराम पवार, रामदास पुंगळे, कुंडीबा बनारसे, रमेश शिंदे आदींसह भाविकांची उपस्थिती होती. वृत्तप्रतिनिधी विलास दुदेसह कॅमेरामन राधेश्याम वैष्णव, हसनाबाद. शेवटी पुन्हा एकदा ऐकणे आजच्या ठळक घडामोडींवर. सिल्लोड शहरासह तालुका परिसरामध्ये सोमवार मंगळवार रोजी परतीच्या पावसाची जोरदार हजेरी, जनजीवन विस्कळीत. मात्र पावसाळा कोरडा गेला असल्यानं या पावसाने नागरिकांमध्ये समाधान. केरळ राज्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपा कार्यकर्त्यावर होत असलेल्या अत्याचाराचा भोकरदन व सिल्लोड येथे निषेध. भाजपा युवा मोर्चाच्या वतीने देण्यात आली उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदने. फुलंब्री तालुक्यातील 17 ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल सोमवार रोजी घोषित. काँग्रेस, भाजपा व शिवसेनेच्या वतीने दावे प्रति दावे. सिल्लोड तालुक्यात नुकत्याच झालेल्या 18 ग्रामपंचायत निवडणुकीपैकी 9 ग्रामपंचायतीवर काँग्रेस पुरस्कृत पॅनलचं वर्चस्व. तालुका काँग्रेस कमिटीच्या कार्यालयामध्ये करण्यात आला पदाधिकाऱ्यांचा सत्कार. आणि पावसाळा संपत आला तरी फुलंब्री तालुक्यातील वाकोत परिसरातील मध्यम प्रकल्पामध्ये अल्प पाणी साठा. आगामी काळात पाणी टंचाईची समस्या गंभीर होण्याची चिन्ह. याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.